नमस्कार, मी अश्विन बापट। पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अलीकडच्या काळामध्ये बाजारामध्ये तेजी आपण सगळ्यांनीच अनुभवली आणि गुंतवणूकदारांना एक पॉझिटिव्ह चित्र निर्माण झालं। त्यातच अनेक नव्या घोषणा केंद्रीय अर्थ खात्याने, अर्थ मंत्रालयाने केल्या आणि त्या अनुषंगाने तसंच बाजाराची उसळी, या सगळ्याचा अर्थ गुंतवणूकदारांसाठी नेमका काय आहे, पुढच्या काळामध्ये गुंतवणूकदारांनी त्याचा कसा फायदा घ्यायला हवा आणि आताची स्थिती आणखी कशी त्यांची चांगली होऊ शकते, या सगळ्याबद्दल अधिक आपल्याला माहिती देण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत एल आय सी म्युच्युअल फंडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राजेश पटवर्धन सर। सर, तुमचं खूप खूप स्वागत। आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर देखील आपल्यासोबत आहेतच। या दोघांचंही आपण स्वागत करू। आणि जसं आपण म्हटलं की आत्ता जी तेजी आली त्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह वेव सगळीकडे बघायला मिळाली। पण आपण गेल्या वर्षभरात साधारण असं ऑब्झर्व केलेलं होतं की तेजीनंतर थोडंसं मार्केटमध्ये फ्लक्च्युएट पण होत होतं, तर त्या अनुषंगाने आणि आणखी काही नवीन निर्णय जे झालेले आहेत तर त्या निर्णयाचा आणि याचा सांगड घालत आपण आता गुंतवणूकदारांना या सगळ्या संदर्भात टिप्स देणार आहोत। तर आपण पहिला मुद्दा बघूया आणि मग पटवर्धन सरांचं त्याच्यावरचं विश्लेषण घेऊया। आपण पहिला मुद्दा याच्यातला बघूया। वेगवेगळ्या घोषणा, वेगवेगळे निर्णय गेल्या काही काळामध्ये झालेले होते। त्यातला पहिला मुद्दा आहे सरकारी क्षेत्रातील बँकांमध्ये चालू आणि पुढच्या आर्थिक वर्षात 2,11,000 कोटींचं भांडवल गुंतवायला केंद्राने परवानगी दिली। बँकांवर किती इम्पॅक्ट करणारा निर्णय? नमस्कार। हा इम्पॅक्ट कसा करणार आहे बँकांवर? काय झालं होतं अलीकडे तुम्ही जर बघाल तर बँकांमध्ये गेले 2-3 वर्ष म्हणजे आरबीआयने 2015 जे हे काढलं होतं की ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू मध्ये, त्याच्यानंतर तुम्ही बघाल की प्रचंड प्रमाणात स्ट्रेस्ड ऍसेट बाहेर पडले होते बँकेमध्ये, ते कुठेही लेंडिंग करू नाही शकले। हा प्रकारनी काय होत आहे, गव्हर्नमेंटनी बेसिकली यांना लाईफ लाईन म्हणतो ना तसं दिलेलं आहे की जेथे की 2,11,000 कोटी दिलेत आणि ते जसं त्यांनी 2 विभागात केलेत, 76,000 कोटी ते मार्केटमधनं हे करतील आणि उरलेली जी 1,35,000 कोटी ते रिकॅपिटलायझेशन म्हणजे गव्हर्नमेंट ओव्हरऑल रिकॅपिटलायझेशनचं कसं करणार आहे ते अजूनपर्यंत ठरलं नाहीये। पण जे मला कळण्यात येत आहे ते असं आहे की गव्हर्नमेंट ते 1,35,000 बॉन्ड्स काढतील, बॉन्ड्सवरनं बँक सबस्क्राईब करतील, ते पैसे बँका गव्हर्नमेंटला देतील आणि गव्हर्नमेंट परत रिकॅपिटलाइज करतील। म्हणजे थोडक्यात काय होणार की आत्ता जे पब्लिक सेक्टर बँकेमध्ये गव्हर्नमेंटचा जो स्टेक आहे तो वाढेल। सो ह्या हे झाल्याने काय होणार, ऑटोमॅटिक हा पैसा परत सिस्टीम मध्ये येईल। सिस्टीम मध्ये आल्याने ती जी मार्केटमध्ये इकॉनॉमी राईज होते, जी आज जीडीपी आपली खाली आहे, ती परत अलाइन व्हायला लागते। वरती झाल्यामुळे मग बेसिकली इन्व्हेस्टरना खर्चाकरता हा पैसा मिळतो आणि लेंडिंग प्रकार चालू होतो। लेंडिंग झाल्यानंतर ते लेंडिंग कॉर्पोरेटला जातं, रिटेलला जातं आणि डिफरंट डिफरंट गोष्टीमध्ये लेंडिंग होतं, म्हणजे पर्सनल लोन होतं, गाडीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्याने इन्व्हेस्टरला त्याचा प्रचंड फायदा आणि ह्या ह्याच्यामुळे कंपन्यांची ग्रोथ होते। सो इनवेरेबली तुम्ही जर बघाल तर त्याच्यात कसं झालंय, हा पैसा जेव्हा जातो तेव्हा इन्व्हेस्टरना त्याच्यामुळे त्या स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी जर कुठली घेतलेली असेल आयदर म्युच्युअल फंड तर्फे घातले तर त्यांना ह्याचा बेनिफिट होणार आहे लॉंग रन। नाईक सर, गुंतवणूक सल्लागाराच्या नजरेतनं या निर्णयाकडे कसं बघतात? सो दोन गोष्टी आहेत अशी याच्यामध्ये जर आपण बघितलं तर, एक जसं सरांनी सांगितलं की कुठेतरी आपण बघतो की बँकांचे एनपीएस वाढल्यामुळे बँका लेंडिंग करत म्हणजे कर्ज द्यायला पण धजावत नव्हत्या छोट्या कंपनीजना। छोट्या कंपनीजना मी कितीतरी कंपनीजना ओळखतो की ज्यांना कर्ज मिळताना एवढं सोपं झालं नव्हतं गेल्या 2-3 वर्षांमध्ये। बँका म्हणजे तसं म्हणतात ना की त्यांचं ताक देखील फुंकून पिण्यासारखी अवस्था झाली होती की लोन देताना फार काळजीपूर्वक लोन देत होते। आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे कुठेतरी बिझनेसेसना जी चालना मिळण्याची गरज आहे ती मिळत नव्हती। दुसरं राहिलं म्हणजे जे एनपीएस झाले होते की ज्यांनी लोन रिपे करत नाही आहेत त्यांना काहीतरी करण्यात, त्या एनपीएसला काहीतरी करणं गरजेचं होतं। आपल्याकडे जर ती रिकव्हर करण्याची प्रोसेस देखील एवढी सोपी नसते तर ती प्रोसेसला फार वेळ लागला असता। आणि दुसरा ऑप्शन होता की बँकांना रिकॅपिटलायझेशन करणं म्हणजे त्यांना पुरेसं भांडवल पुरवणं, तर त्यातला हा एक कुठला तरी पर्याय निवडणं आवश्यक होतं। आणि मला वाटतं हा घेतल्यामुळे कुठेतरी अशी जी चोक झाल्यासारखी अवस्था होती बँकांची ती कुठेतरी त्याला ऑक्सिजन मिळून परत नवसंजीवनी मिळू शकते असं म्हणू शकतो आपण। पुढचे दोन मुद्दे आपण बॅक टू बॅक बघूया आणि मग सरांचं त्याच्यावरचं विश्लेषण घेऊया। दोन मुद्दे आहेत पुढचे महत्वाचे। 76,000 कोटी अर्थसंकल्प तरतुदी भांडवल बाजारातनं आणि उर्वरित 1,35,000 कोटी हे पुनर्भांडवली रोख्यांमधनं, अशा प्रकारचं विभागणी करण्यात आलेली आहे। त्याच्या पुढचा मुद्दा आपण बघूया। चालू खात्यातील वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षात 2% कमी राहण्याची शक्यता आहे।
पटवर्धन सर, हे अतिशय ही जी बातमी आहे ही खरंच छान आहे, कारण का ह्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात. आणि तुम्ही जर बघाल जे आपलं तेल 120-110 डॉलरला गेलं होतं, तर हे करंट अकाउंट डेफिसिट प्रचंड प्रमाणात साधारणपैकी 11-11 सुमारास गेलं होतं. आता 2% अर्थ काय थोडक्यात, हे जे आपण म्हणतोय म्हणजे काय की तुमचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट त्याच्यातला जो गॅप असतो तो 2% आहे. तो 2% याचा अर्थ चांगला आर्थिक दृष्टिकोनातून ती फार चांगली आहे की तुम्हाला एक्सचेकरला म्हणजे गव्हर्नमेंटला हा पैसा बाहेर जावा नाहीये. आणि 2% जर ते राहणं ही एक व्हेरी ही एक चांगली साईन आहे, म्हणजे ह्याच्यामुळे हे 2% असल्यामुळे ह्या गव्हर्नमेंटला हे स्टेप घेता आलं की मी रिकॅपिटलाइज करू. कारण जर तिथे आज 2%हून जास्त झालं असतं तर गव्हर्नमेंटला ते फंडिंग करण्याकर म्हणजे पैसे देण्याचे त्याच्यातच त्यांचा वेळ गेला असता. आणि त्यांना हा हे जे कॅपिटल रेस करायचं म्हणतो, दोन प्रकारे जे आता अलीकडे आपण बोललोय, एक तर 76,000 कोटी मार्केटमधून आणि 1,35,000 कोटी ते रिकॅपिटलाइज, हे शक्य झालं नसतं. सो मला वाटतंय हे 2% इज अ व्हेरी गुड साईन आणि ते स्टेबल गेले काही वर्ष चालूच आहे आपल्याकडे. आणि एस्पेशली तुम्हाला जर आठवण असेल गोल्ड त्या काळामध्ये प्रचंड वरती गेलं होतं आणि त्याच्यामुळे आणि आपण इम्पोर्ट करतो, आपण सेकंड लार्जेस्ट नेशन आहोत गोल्ड इम्पोर्ट, त्याच्यामुळे ते करंट अकाउंट डेफिसिट पण जास्त वाढलं होतं. आता ते मला वाटतं ते सुरळीत झालेलं आहे. पण मग याच्यामुळे जसं सर म्हणतात, तर येणाऱ्या काळामध्ये ऑइल प्राइजेस किंवा गोल्डचा पण सरांनी जो उल्लेख केला, तर त्याच्या प्राइजेस पण स्टेबल किंवा खास करून पेट्रोल आणि डिझेलचा आपण बघतो कशा प्रकारे किमती वाढल्यानंतर उद्रेक होतो, तर त्या किमती कुठेतरी नियंत्रणात येऊ शकतात. आपण जर बघितलं तर गेले काही महिने वर्षभर वर्ष दीड वर्ष पेट्रोल प्राइसेस खरोखर आंतरराष्ट्रीय बाजारात कमीच होत्या, पण आपण त्याला जास्त प्राइस देत होतो आणि आपण कुठेतरी युज टू झालो होतो, इकॉनॉमी त्याला ऍडजस्ट झाली होती कुठेतरी. आता जसं सरांनी म्हटलं की ह्या सगळ्या स्टेप्स घेण्यासाठी, इव्हन समजा उद्या ऑइल प्राइसेस वाढल्या तर त्या ऍब्झॉर्ब करण्यासाठी गव्हर्नमेंटकडे सफिशियंट काय म्हणतात त्याला म्हणजे सफिशियंट ताकद आहे, सफिशियंट फंड्स उपलब्ध, भांडवल उपलब्ध आहे. सो मला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की आपण फर्स्ट ऑफ ऑल जर उद्या पेट्रोलच्या प्राइसेस वाढल्या तर बऱ्याचशा प्रमाणात सरकार ऍब्झॉर्ब करून टॅक्स कमी करून देखील त्याचं न्यूट्रल करू शकतं, स्टेबल करू शकतं. दुसरं म्हणजे आपण ऑल अलॉंग गेली काही वर्ष आपल्याला कमी प्राइसेसचा कुठेही फायदा झाला नाही, सामान्य माणसाला तीच प्राइस देत होतो, त्यामुळे त्याचा त्रास देखील होणार नाही समजा उद्या जर त्या प्राइसेस वाढल्या. आणखी एक मुद्दा बघून आपण ब्रेक घेणार आहोत, आपण पुढचा चौथा मुद्दा बघूया नेमका कोणता आहे तो. विदेशी मुद्रा भांडाराने 26.08 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केलेला आहे, किती महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. अतिशय सुंदर, कारण काय होतं आहे विदेशी मुद्रांक जर तुमच्याकडे वाढत आहे, म्हणजे याचं US डॉलरमध्ये $400 बिलियन आणि हे मला नाही वाटत कुठेही आपल्याकडे अगोदरच. कसं असतं, स्टेबिलिटी देशाला यायला तुम्हाला विदेशी मुद्रांक यावं लागतं. आता विदेशी मुद्रांक ह्या दोन भाग ह्याच्यात असतात, एक फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणजे जे इन्व्हेस्टर येतात आणि साधारणपैकी वर्षाच्या ह्याच्यामध्ये अवधीमध्ये जर तुमची कंट्रीची अवस्था चांगली असेल तर ते तिथेच राहतील, नाही तर ते प्रॉफिट बुकिंग करून जातात. आणि दुसरं FDI फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट कुठे टाकणार. हा जो पैसा येतो ना हा फार लांब जातो, कारण हा कुठे कुठे इंडस्ट्री घालते किंवा कुठे काही इन्व्हेस्टमेंट केलं. फॉर उदाहरणार्थ जसं अमेझॉनने जर इथे 2,500 कोटी घातलाय, त्याचा अर्थ तो इथेच आहे आणि तो इथेच फिरतो. हे विदेशी मुद्रांक तुम्हाला स्टेबिलिटी देते, जेणेकरून की तुमचे येणारे आत्ता तुम्हाला एकदा तुम्हाला हा कळलं की हा साठा माझ्याकडे आहे, मग देशामध्ये तुम्हाला खूपशा गोष्टी करता येतील, जिथे की तुम्हाला जेणेकरून देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमचे इकॉनॉमी राईज करू शकेल. तर तो एक स्टेबिलिटी फॅक्टर आहे आणि तो विदेशी जो मुद्रा असतो तो सहसा खूपसा स्टॉक मार्केटमध्ये पण येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही हे राईज बघतायत की या इंडेक्सला. ओव्हरऑल हे पॉझिटिव्ह सिनारिओ आहे हा देखील आपल्यासाठी, जसं पटवर्धन सर जसं सांगतात. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, ब्रेक नंतर आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत, खास करून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकूण वित्तीय तूट आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. अगदी छोटासा ब्रेक लगेच परत येणार आहोत, पात्रा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय एबीपी माझा, नव्या काही घोषणा अलीकडेच झालेल्या होत्या अर्थ मंत्रालयाकडे आणि त्याच्यामुळे आता अर्थव्यवस्थेला नेमकी कशी गती मिळेल, त्यासोबतच मार्केटमधली उसळी आणि मग गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन फायदा आहे का,
या सगळ्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत आहेत एल आय सी म्युच्युअल फंडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राजेश पटवर्धन सर आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आपण चार महत्वाचे मुद्दे ब्रेकपूर्वी बघितले होते, पाचवा मुद्दा आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. हा पाचवा कुठला इम्पॉर्टंट मुद्दा आपण लक्ष घालूया. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकूण वित्तीय तूट 3.20% कमी राखण्याचं उद्दिष्ट समोर आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये याचा आढावा होणार आहे, म्हणजे अगदी काही दिवसात आता आढावा होईल. आता आढावा होईल हे 3.2 म्हटलं तर ते फिस्कल डेफिसिट म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष मला वाटतं गेले भाजप गव्हर्नमेंट आल्यापासून पण गव्हर्नमेंटचं ही म्हणजे नेसेसरी आहे की हा 3.2 जो 3.2% आहे याला कमी करावा. पण होत आहे कसं, जसं म्हटलं की आजच्या तारखेला तुम्हाला प्रचंड पैसा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला, तर गव्हर्नमेंट जसं आता निखिल अलीकडच्या ह्याच्यात बोलला की तेलावर तेलाचे भाव कमी का नाही झालेत, कारण तेलाचे भाव ठेवल्याचं कारण असंच आहे की त्यातनं जो वरचा ऍडिशनल रेट इंटरनॅशनल रेटच्या वरती जे तुम्ही टॅक्स आहे तो पैसा सगळा इन्फ्रास्ट्रक्चरला जातोय आणि त्याच्यामुळे हे 3.2 कमी करणं जरा कठीण होत आहे. आता ह्याच्यात कसं होणार आहे, तुम्हाला फिस्कल म्हटलं तर काय झालंय, दोन गोष्टी, तुम्हाला किती तुमचा एक्सपेंडिचर आहे आणि तुमचं इन्कम किती. आता गव्हर्नमेंटचं इन्कम हे विविध प्रकाराने होत आहे, जसं डिसइन्व्हेस्टमेंट होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर तो मला माझ्या हिशोबाने ते गव्हर्नमेंट तेवढाच ठेवतील असं माझं अनुमान आहे आणि मला नाही वाटत त्याच्यावरती, आणि ते जितकं कमी राहील तितकं तेवढं चांगलं स्पेंडिंग पॉवर गव्हर्नमेंटला मिळते आणि त्या स्पेंडिंग पॉवरनी गव्हर्नमेंट तुमच्या खूपशा सोशल बेनिफिट्स किंवा खूपशा जे गोष्टी गव्हर्नमेंटला कराव्या लागतात इकॉनॉमीला वाढवायला ते करू शकतील. नाईक सर काय ऍड करायचं? सो मला असं वाटतं की जसं आपण बघितलं की कमिटेड राहिलेलं आहे गव्हर्नमेंट गेली काही वर्ष आणि त्यासाठी ऑफकोर्स त्यांच्याकडे मँडेट असल्यामुळे तेवढं ते टफ डिसिजन देखील घेऊ शकतो आणि कुठे ना कुठेतरी म्हणजे असं कसं आहे ना की 2013 आपण जे काही बघितलं होतं तेव्हापासून आपण जेव्हा परत येतो तर हे आपल्या घराचं रिनोव्हेशन करायला देखील 1-1.5 वर्ष लागतं जर तुम्ही घराचं रिनोव्हेशन काढलं तर. हे तर जर देशाचं रिनोव्हेशन असेल ज्याच्यातनं आपण डिमॉनिटायझेशन आहे किंवा हे ह्या काही स्टेप्स आहेत त्यांचे खरे परिणाम जे आहेत ते आपल्या समोर यायला देखील 1-1.5 वर्ष अजून लागेल, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला खरं सांगता येईल की ह्यांचे म्हणजे दूरगामी परिणाम काय होते ते आणि हे रिस्ट्रक्चरिंगला वेळ लागणार आहे. सो मला वाटतं आणि गेल्या काही काळामध्ये मार्केट्स थोडेसे पुढे होते अपेक्षेच्या फंडामेंटलच्या देखील पुढे होते पण कुठेतरी आता मला असं वाटतं की ह्या ओव्हरऑल याच्यामध्ये अर्निंग जर कॅचअप झाल्या तर चित्र वेगळं होऊ शकतं. खरं आहे. आणखी दोन मुद्दे आता बॅक टू बॅक बघूया आणि मग पुढे जाऊया. दोन सहावा आणि सातवा मुद्दा कुठला आपण बघूया. जीडीपीत होत असलेली घट थांबून त्यात आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच चालू आर्थिक वर्षात 72,500 कोटींच्या निर्गुंतवणुकीचं लक्ष गाठणं शक्य होईल असंही ऑब्झर्वेशन सरकारचं आहे. आता हे आता 2,11,000 कोटी दिल्यानंतर ह्याच्या मागचा हेतू दोनच होता गव्हर्नमेंटचा. एक जीडीपी ला ग्रोथ यावी, कारण जीडीपी आता 7 साधारणपैकी 5.5-5.25 सुमारास आली तर त्याला जर ग्रोथ आली म्हणजे ग्रोथ एकदा जीडीपी जे वाढते तसे तुमचे जॉब्स तुमचे अनएम्प्लॉयमेंट तुमचं कव्हरअप होतं, तुमचं ग्रो तुमचं जसं म्हटलं जो माल असतो तुमचा फटाफट जातो त्याच्यामुळे मार्केट पण वाढतं. सो ह्याला कसं हे सायक्लिकल इफेक्ट जातं आणि हे कॅस्केडिंग वरती होत जातं तर गती मिळते बरोबर. तर त्या ह्याच्यामध्ये हे जीडीपी ग्रोथ मध्ये जसं मी बोललो की ऑटोमॅटिकली हा पैसा जीडीपी ग्रोथला फार फायद्याचा होईल. त्याच्यासोबत मी जसं अलीकडे पण बोललो की गव्हर्नमेंटला डिसइन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक असतं. तुम्ही बघाल तर तेजीमध्ये जेव्हा असतं जेव्हा मार्केट अशा अवस्थेत असतं गव्हर्नमेंट पहिले आपल्याकडे जे ज्युवेल्स असतात पब्लिक सेक्टर एंटरप्राईज जसं लास्ट इयर तुम्ही बघाल तर सीपीएससी केलं होतं सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईज त्याच्यात करी त्यांनी साधारणपैकी 8,000 कोटी झाले आणि तो त्यांना फायदा मिळाला की परत डिसइन्व्हेस्टमेंट. जसं मी बोललो डिसइन्व्हेस्टमेंट केल्याने ज्या त्यांना जे ज्या काही त्यांच्या सोशल स्कीम्स राबवायचे त्या सगळ्या त्या करू शकतात आणि त्या फार महत्वाचे असतात कारण त्या कारण एसेन्शियली त्या तुम्हाला पॅरेलली जाणं असतं जेथे की लोकांना त्याचा बेनिफिट घ्यावं. तर मला वाटतं ह्या दोन गोष्टी केल्यामुळे फारच फरक जाणवणार आहे आणि जीडीपी ही नक्कीच वरती जाईल. ही जी मूव्ह केली आहे गव्हर्नमेंटनी ही म्हणतो ना की ही एक म्हणतात ना की इमिजिएट इफेक्ट म्हणताना की ह्याचा हळूहळू यायला लागेल. जसं मी म्हणतोय की याला साधारणपैकी आजच्या तारखेला आपण म्हणतोय ऑक्टोबर ते मार्च हा बिझी सीझन पॉलिसी जिथे बँकेला लेंड करावं लागतं ते थोडंसं मागे पडलंय. हे मला वाटतं डिसेंबर पर्यंत होईपर्यंत हळूहळू तो पैसा पण सिस्टीम मध्ये येईल असं माझं म्हणणं. एक शेवटचा फायनल मुद्दा बघूया आणि आपण पुढे जाऊया. शेवटचा मुद्दा, आगामी 5 वर्षात 83,677 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. किती मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो हा
हा सर्वात मोठा आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर वाजपेयीच्या वेळेस गोल्डन क्वाड्रिलॅटरल त्यांनी हे केला होता, त्यांनी तो पहिला. म्हणजे हे सगळ्या देशाला जोडण्याचं आहे. तुमच्याकडे आता जीएसटी आलाय. जीएसटी बेसिकली काय करतं, तुमचं इज आउट करतं टॅक्सेशन स्ट्रक्चर. तुम्ही जर बघत असाल तर जीएसटी मध्ये काय झालंय, लॉजिस्टिकली ज्या तुमचे ट्रक जे मूव्ह होतात ते कुठेतरी ऑक्टोबर नाकेमध्ये 10-15 दिवस असल्यामुळे तेवढा तो लॉस होतोय तुमचा रेव्हेन्यू टॅक्स. तो आता सीमलेस झाल्यामुळे हा फायदा काय होणार आहे, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी 5 वर्षाचं धोरण घेतलंय की जिथे ते 7 लाख कोटी त्याच्यात गुंतवणूक करतील, ह्यानी तुमची अख्खा भारत एक होईल. हे लिंक झाल्याने तुमचे फुल माल जो तुमचा जो कंपनी प्रोड्युस करतो तो फटाफट प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक शहरात कानाकोपऱ्यात पोहोचतो. येस. आणि त्या रोड, आणि नुसतं रोड नाही तर ते बाहेरनं पोर्टमधनं आल्यानंतर त्या रोडला जॉईन होणं किंवा रेलला जॉईन होणं हे फार महत्वाचं आहे. आणि ह्यानी सर्वात मोठ्याचा मुद्दा अनएम्प्लॉयमेंट, जे लोकांकडे जॉब्स नाहीयेत या गोष्टीमुळे जॉब, कारण हे जॉब जनरेशनचं एक मोठं कारण होणार आहे. खरं. आणि त्याच्यामुळे काय होणार, ऑटोमॅटिक तुम्ही जे म्हणतात जीडीपी हा जो प्रकार आहे हा ऑटोमॅटिक इंडस्ट्रीमध्ये देशात वाढायला लागेल. त्याच्याकडून मला वाटतं हा देश एकदम, तर सेन्सेक्स हे जे दिसत आहे ते मला वाटतं हे फारच कमी दिसतंय असं मला म्हणायला हरकत नाही. समप करताना नाईक सर, जसं यांनी सांगितलं एक पॉझिटिव्ह चित्र निश्चित आहे, पण हे चित्र प्रत्यक्षात येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो, इन्व्हेस्टर्ससाठी किती पेशंटली त्यांना काम पुढे जावं लागेल. सो आपण एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की बॅड न्यूज असेल जेव्हा तेव्हा गुड प्राईस असते, गुड न्यूज असते तेव्हा प्राईस गुड असेलच असं नसतं. आणि आपण बघितलं की ज्या दिवशी हे झालं आणि गमतीचा भाग बघ अशी की सरकारने 2,11,000 करोडचं पॅकेज देण्याचं ठरवलं आणि त्या एका दिवसामध्ये बँकांची व्हॅल्यू 1,00,000 करोडनी वाढली, तर तेवढं त्यांना कदाचित आता पॅकेज द्यावं पण नाही राहणार. सो लिक्विडिटी म्हणजे कसं झालं की एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, बिल्डर लक्ष देत नव्हता आणि सडनली परत तो आल्यामुळे तिकडचे भाव परत वाढल्यासारखं झालं. सो गुंतवणूकदारांनी ह्यानंतर बँकांचे स्टॉक्स घ्यावे का न घ्यावे, केवळ ह्या गुड न्यूजवरती वाढणारे स्टॉक्स घ्यावे की नाही, मला असं वाटतं की त्या मागे मात्र त्यांनी विचारपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे. जसं राजस्थानने सांगितलं, ओव्हरऑल पिक्चर चांगला आहे आणि येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला नक्कीच चांगले रिटर्न्स देऊ शकतात. खरं. आणि जसं सरांनी सांगितलं की इकडे पुन्हा एकदा आपल्या पेशन्सची टेस्ट होणार आहे, पण निश्चित चित्र पॉझिटिव्ह आहे, तेव्हा योग्य सल्लागाराकडनं सल्ला घेऊन तुम्ही पावलं टाकले तर निश्चित फायदा होऊ शकतो तुमचा. खूप खूप धन्यवाद पटवर्धन सर, तुम्ही सविस्तरपणे या सगळ्याबद्दल विश्लेषण केलं. नाईक सर, तुमचे देखील आभार. किंवा पैसा झाला मोठ्यामध्ये आत्ता आपण इकडेच थांबतोय, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. वात्रा एबीपी मास्क.